ओके या जोश पाहिजे मुनाफा ओके निश्चित पाहिजे जीत काय पाहिजे ओके मी एकदा नाही बरोबर राईट मी एकटा नाहीये माझ्याबरोबर पीआरबी चे असोसिएट्स आहेत मी घाबरणार नाही माझ्याकडे तेवढी हिंमत आहे व्हेरी गुड कस वापरणार आपण सगळं हाऊ आर वी गोइंग टू यूज दिस ओके सुरुवात झालेली आहे ठीक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला कमी वेळेमध्ये भरपूर यश मिळवायचं आहे स्मार्टली आपल्याला काम करायचं आहे त्यामुळे मोहनने सांगितल्याप्रमाणे आपण आज सुरुवात कशातून करतोय वेळेच्या व्यवस्थापनापासून टाइम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टाइम इज मोर दॅन मनी यू कांट बाय टाइम विथ मनी यू कॅन हॅव लॉट ऑफ मनी राईट तुमच्याकडे भरपूर पैसा असेल पण वेळ परत येणार नाही जी मंडळी पाच मंडळी या हॉल मध्ये नऊ नंबर आले त्यांच्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये टंग ट्विस्टर्सचे टेक्निक्स परत घेतले जाऊ शकत नाहीत त्यांना तो जोश भरा डान्स बघायला सुद्धा मिळाला नाही नॉट पॉसिबल गेलेली वेळ परत ये काय नक्की शिकलं पाहिजे आपण ते बघूया दोन कन्सेप्ट आहेत महत्वाचे टाइम मॅनेजमेंट मध्ये अर्जंट आणि इम्पॉर्टंट अर्जंट म्हणजे तातडीने तातडीच राईट इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचं मला सांगा वेळेबरोबर कुठल्या गोष्टीचं अर्जन्सी किंवा इम्पॉर्टन्स कमी जास्त होतो का बदलतो का यस थोडा इंटरॅक्टिव्ह व्हावं लागेल आपल्याला ओके अर्जन्सी ओके ही कमी जास्त होऊ शकते का होते इम्पॉर्टंट इम्पॉर्टन्स महत्व हे कमी जास्त होऊ शकत का नाही महत्व एखाद्या गोष्टीचं महत्व कमी किंवा जास्त अधिक होऊ शकत का एखादी गोष्ट कमी महत्वाची किंवा अधिक महत्वाची होऊ शकते का एखाद्या गोष्टीचं महत्व दहा गोष्टींमध्ये एक गोष्ट दोन गोष्टी नाही त्याच गोष्टीचं महत्व कधी कमी कधी जास्त होऊ शकत का किती जण असे म्हणतात होऊ शकत महत्व कमी किंवा जास्त ओके बाकी यांचं म्हणणं काय महत्व बदलत नाही व्हेरी गुड अगदी बरोबर आहे कुठल्याही गोष्टीचं महत्व कमी किंवा जास्त होऊ शकत नाही जर ती महत्वाची आहे तर आहे कमी महत्वाची तर ती कमीच महत्वाची आहे उदाहरणार्थ आज तारीख 6 जून 2011 रोजी माझ्या हातामध्ये एक टेलिफोनचं बिल आलंय एक महिन्याची मुदत आहे त्याच्यावरती बिल पे करायची बरोबर 5 तारखेला जुलैच्या मला ते बिल पे करायचंय त्यातून पुढे गेलं तर कट होईल कनेक्शन 6 जून रोजी बिल आल्यानंतर 6 तारखेला किंवा 7 तारखेला जर मी ते बिल भरायला गेलो तर ते अर्जंट आहे का नॉट अर्जंट आहे नॉट अर्जंट आहे आणि हेच बिल
मी पुढच्या महिन्याच्या 6 तारखेला किंवा 5 तारखेला भरायला गेलो तर ते अर्जंट आहे की नॉट अर्जंट आहे? अर्जंट आहे, अर्जंट आहे, राईट? आज किंवा उद्या ते अर्जंट नाही, तेच बिल पुढच्या 6 तारखेला 5 तारखेला काय होणार? अर्जंट होणार. आणि ज्या वेळेला लोक 8 तारखेला 9 तारखेला फोन कट करायला येतील आणि फोन करतील आपल्याला की माणसं घरी यायला लागले तेव्हा मोस्ट अर्जंट म्हणजे पळता पळ सोडी रजा टाकून द्यायला का टेलिफोन एक्सचेंजच्या ऑफिसमध्ये होय की आता आज बिल आलेलं आहे 2000 असेल 200 रुपयाचं असेल तर 500 रुपयाचं असेल हे बिल भरणं महत्वाचं आहे की नाही आज त्याचा इम्पॉर्टन्स कमी होतो का नाही होत आज बिल भरणं आवश्यक आहे की नाही म्हणजे बिल भरणं आवश्यक आहे की नाही आहे पुढच्या 5 तारखेला बिल भरणं आवश्यक आहे की नाही म्हणजे महत्वाचं आहे की नाही आजही ते महत्वाचं आहे पुढच्या महिन्यात सुद्धा ते महत्वाचं आहे तर बिल नाही भरलं तर इज्जत पणा लागणार दाम नाही म्हणणार काय हो इस नंबर की सुविधा काल तुमचं शेअरिंग ऐकलं आम्ही मेगा सेमिनार मध्ये म्हणजे बिल भरण्याचं महत्व कधी कमी होत नाही किंवा वाढत नाही जे आहे ते बिल नाही कुठल्याही गोष्टीचं कन्सेप्ट कळला अर्जंट आणि नॉट अर्जंटचा किंवा महत्व आणि गैरमहत्व बिगर महत्वाचा फरक कळला एखादी गोष्ट जर आपल्यासाठी महत्वाची नाही ती नाहीच आहे राईट क्लिअर क्लिअर ओके या आधारावरती आपण पुढे जाणार आहोत यशस्वी मंडळी जी आहे ती कसं काम करतात ज्या व्यक्तीला झोपेल त्यांनी उभं राहायचं पाठीमागे जाऊन डोंट वर्क इट आउट आजचा दिवस फार महत्वाचा आहे राईट लाजायची अजिबात गरज नाही इथे लाजलात तर संपलं तुमचं बिंदास पाठीमागे उभं राहा काही अर्थ नाही सगळ्यांनाच माहिती आपण शरीराला ताण दिलेला आहे मनाला ताण दिलेला आहे असं नाही की तुम्ही आठवडाभर सुस्त होता घरी आणि तरी मंडेला तुम्ही आलाय तर तुम्ही संडे काल होता आणि मंडेला आलाय शाळेत आणि लेक्चर मध्ये झोपताय मग म्हणणार काय गोळ लागलेला पण आपल्याला माहिती आहे आपण 2 दिवस आपल्यावरती कडी मेहनत घेतोय येऊ शकते झोप सो डोंट फील बॅड अबाउट इट पण हे उभं राहून का होईना आपल्याला ते कळलं पाहिजे हे महत्वाचं आहे हे तर नुसतं उपस्थित असून उपयोग नाही होतो मी झोपेला फरक काय पडला उपयोग काय झाला असेल असं होता का म्हणे सो तुम्ही उभं राहायला जाऊन मागे तरी चालेल एकदा पडला तर दिवसभर परत कधी झोप येणार नाही सो डोंट वरी अबाउट दॅट ठीक आहे सो फर्स्ट क्वाड्रंट वी गो आता इथे 4 तक्ते दिलेले किंवा 4 बॉक्स आहेत 4 स्क्वेअर आहेत नॉट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट महत्व आणि महत्वाचे नसलेले अर्जंट तातडीचे आणि नॉट अर्जंट तातडीचे नसलेले बरोबर आता जी यशस्वी मंडळी असतात ते कुठल्या सेक्शन मध्ये काम करतात आपण बघूया इम्पॉर्टंट आणि अर्जंट दुसरा सेक्शन जो आहे तो इम्पॉर्टंट आणि नॉट अर्जंट आहे कळतंय का बघा हा बॉक्स कसला आहे अर्जंट आणि इम्पॉर्टंटचा आहे हा बॉक्स कसला आहे नॉट अर्जंट आणि इम्पॉर्टंट आहे हा बॉक्स कसला आहे अर्जंट नॉट इम्पॉर्टंट बरोबर ना अर्जंट नॉट इम्पॉर्टंट हा नॉट अर्जंट नॉट इम्पॉर्टंट राईट तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्ही कुठल्या बॉक्स मध्ये काम कराल एक नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर मध्ये मी विचारणार आहे तुमचं तुम्ही उत्तर मला हात वर करून द्यायचं आहे किती जण आहेत जी म्हणतात की एक नंबरच्या बॉक्स मध्येच काम केलं पाहिजे अर्जंट आणि इम्पॉर्टंट मध्ये 1 2 3 4 6 7 तुम्ही अर्ध बॉक्स पूर्ण बॉक्स मध्ये काम करा तर अर्ध इकडे अर्ध तिकडे असं अर्ध्यात मध्यात ओके ठीक आहे 2 नंबरच्या बॉक्स मध्ये नॉट अर्जंट आणि इम्पॉर्टंट मध्ये किती लोक काम करणार सगळ्या बॉक्स मध्ये काम करू नका सगळी तगडे हात धुवून वर हा कुठला तरी एकच बॉक्स सांगा बरं का ओके तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये कोण काम करणार नॉट अर्जंट आणि इम्पॉर्टंट सॉरी अर्जंट आणि नॉट इम्पॉर्टंट बर
सौत्याच्या मध्ये नॉट अर्जंट नॉट इम्पॉर्टंट नशीब आलेली लोक जरा तरी इकडे असते म्हणजे माझी वाट लागली असते कंपनीचा पैसा बरोबर माझा कसा चालून काय उपयोग नाही हा तुमचा तेवढा फायदा खाल्लं पिलं खाय पिया तुझ्या भक्ती पूजा आली नॉट अर्जंट काय शाळेची सुट्टीच होती 10 तारखेच्या जे काय करायचं ते करून घ्यायचं होतं असं या सुट्टीत कुठे जायला भेटलंच नाही चेकअप चालणे मागच्या महिन्यात तेव्हा बायको म्हटली हे घ्यायचं ते घ्यायचं तिला म्हटलं थांब जरा 2 महिने मेहनत करतो आणि मग फुकट चालेल मी देऊन चाला काही लोकांनी म्हटलं हिला घेऊ नका का ही म्हणजे नक्की कोण ठीक आहे ती हा मग म्हणून शिक्षण ओके अर्जंट आणि इम्पॉर्टंट मध्ये काम करणारे लोक होपलेस युजलेस स्टुपिड मूर्ख असतात एक नंबर मध्ये काम करणारे लोक यांना तारतम्यच नाही कशाच कायम अर्जंट आहे आज मी शेवटची तारीख आहे उद्या कट केले ना अर्जंट आहे बाबा आज केलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीने अर्जंट असते कारण वेळेत काम करत नाही असं केल्यानंतर नाकात दुसरं पाणी तेव्हा काम करणं अर्जंट आहे केलंच पाहिजे काम कसलं इम्पॉर्टंट आहे त्याच महत्व 1 महिन्यापूर्वी पण होतच अर्जंट इम्पॉर्टंट म्हणजे कधी 5 जुलै त्या दिवशी भरणं गरजेचंच आहे रजा पण काढायला येईल अर्धा दिवस सुट्टी पण टाकायला येईल किती पाऊस असला दुसरं अजून कुठलं आणि हॉस्पिटलचं काम असलं तरी नाही जाता तर बिल भरून हॉस्पिटलला जाऊ कुठल्या बोर्ड मध्ये याच्यावरती ही परिस्थिती काय येते कारण हे नॉट अर्जंट इम्पॉर्टंट मध्ये काम करत नाही आज 5 तारीख 5 जून 6 जून 7 जून 8 जून या दिवशी चेक लिहिणार आणि बीएसएनएलच्या डब्यात टाकणार तो 10 दिवसांनी वाटेणार काही प्रॉब्लेम नाही काही वेळेला क्रेडिट कार्डचं बिल भरायचं असतं माझ्या बाबतीत असं म्हणजे हे कन्सेप्ट माहित नव्हतं त्यावेळेला मी वेळा सगळा विचार करायचो आपले पैसे कशा बँकेला वापरायला द्या आणि नेमका 800 रुपये दंड बसायचा तो चेक एटीएम मध्ये काढला मध्ये कुठली पब्लिक सुट्टी आलेली असते माहित नसतो तो हे चेक दिवस पुढे जातो 30 तारखेला की 31 तारखेला क्लिअर होतो 250 रुपयाचा मागू काही कारण नाही तो 4 दिवस अगोदर जर सोडला चेक 8 दिवस आधी सोडला तर एवढे काय 200-500 रुपये मला मिळाले नसते वाढले नसते उलटा दंडात बसला सो शेवटच्या घटकापर्यंत थांबायचं नाही एक खूप चांगला बँगलोरचा ट्रेनर होता त्यानंतर तिथे ट्रेनिंग प्रोग्राम घेतला होता अरोरा टॉवर्स पुण्यामध्ये तर ते म्हणते की मी बऱ्याच वेळा फ्लाईटने प्रवास करतो ट्रेनने प्रवास करतो वगैरे वगैरे मला जायचं असतं लांब लांब ट्रेनिंग असतात तर समजा विमानतळावर जायचं आहे तर आपण काय करतो 10:30 वाजता विमान आहे चेक इन समजा 1 तास लागला असेल लागत असेल तर 9:30 वाजता पोहोचायला पाहिजे बरोबर आणि जर समजा मला जायला तिथे 1/2 तास लागतो तर मी घरातून किती वाजता बाहेर पडायला पाहिजे 10:30 वाजता फ्लाईट आहे 1 तास चेक इन लागणार आहे सगळ्यात प्रोसिजर म्हणजे 9:30 ला माझी चेकिंग प्रोसेस चालू व्हायला पाहिजे आणि जायला मला किती वेळ लागतो तर मी घरातून किती वाजता निघणार 9:30 ला निघालो की 9:30 ला एअरपोर्टला पोहोचणार 1 तासामध्ये माझं चेक इन होणार 10:30 फ्लाईट निघू शकते बरोबर अशा पद्धतीने आता फ्लाईटने जायचंय तयारी वगैरे सगळी झाली असते दुसऱ्या दिवशी सगळ्या दुसरं काही काम असणार आहे का आपल्याला अन्यशिवाय शरद पवार तुमच्याकडे काही काम नसेल अनलेशिवाय मनमोहन सिंग सोनिया गांधी तुमच्याकडे काम नसेल अनलेशिवाय मुकेश अंबानी तुमच्याकडे दुसरं काही काम नसेल तर तुमच्या पुढे मागे लोक पळत असतात की अगदी हा घरात बाहेर निघाला गाडीत बसला हा सर हे आमचं करून काम करत नाही ते सगळे दुसरे काही करत ओके आपलं हा सर दुसऱ्याकडे पण निघाला अनलेस ही पोझिशन असेल तरच ठीक आहे नाही तर आपण काय करतो 6 वाजता मस्त पैकी उठतो किंवा झोपच लागत नाही 5:30 वाजता उठून बसतो अंगातून सगळं फ्लाईटने जायचं म्हटल्यानंतर आणि मग आता किती वाजले 9:00 निघायचं का अर्धा तास लागतो 1 तास पुढे असं घरी मांडून बसतो आपण आणि 8:00 आपण रेडी असतो नाश्ता बिश्ता सगळं झालेलं असतो आपण वाट कशाची बघतो 9 वाजायची वाट बघतो काय करतो मग ठीक आहे मग कुठला पेपर आला आज हा शेजारचा बघितले वाचणार रामदेव बाबांचं काय झालं ते बघणार वगैरे वगैरे राईट आणि म्हणून कधी 9 वाजणार कधी मी निघणार कधी नाही इथंच बेचर नसतो कधी 9 वाजतील कधी 9 वाजतील मूर्खपणा आहे मूर्खपणा आहे तू घरात जर काही प्रोडक्टिव्ह काम करत नसशील घरात जर आपण काही प्रोडक्टिव्ह काम करत नाही निकाल निकाल तू निकाल काय 8 वाजता 8 ते 9 जर तुम्ही
लांजेरू पोरला घेऊन थोबाडीतच मारणार असाल, त्याच्यात किंचाळणार असाल, उगाच बायकाला मध्ये मध्ये लुडबुड करून तिला त्रास दिसणार, राईट? मग त्यापेक्षा बाहेर निघायला बरं, म्हणजे आठलाच निघायचं म्हणत नाही मी. जे काही अजून महत्वाचं आहे, परत एकदा टू डू लिस्ट, तुमची जे काही प्रोग्रामला पुढे चाललाय ते एकदा डॉक्युमेंट टू डू लिस्ट काढली, काय काय करायचं, काय काय नाही करायचं, मला हे घेतलं का ते एकदा रिवाइज करा. पेपर काही उपयोगाचा नाही त्यावेळेला, आपले तास पुढचा महत्वाचा आहे. मग आपण काय करायचं, निघायचं. आणि नेमकं काय होतं, जर असं नाही केलं तर आपण नवला म्हणजे नवला, अगदी पाहून म्हणजे खंत्र काय अर्धा तास आपण जातो. आणि आपण नवला निघतो, नवला निघाला की बाहेर पडतो आणि नको तिथे ट्रॅफिक आपल्याला लागतं, नको त्याने गाडी आणली घातलेली असते, कुठला तरी ऍक्सिडेंट झालेला असतो, काहीतरी प्रॉब्लेम झाला असतो, आणि मग आपला बीपी मग एन्झायटी वाढत, खुजा खुजा के डबली निघा, भयंकर म्हणतो त्याला, करतय खुजा खुजा के डबली निघा. कोण डबली म्हणणार मला माहितीये, तुम्हाला कळलं पाहिजे कुठली डॉक्टर कधी काय रिस्पॉन्स देते. आणि मग तुम्ही घाई गडबडीमध्ये पोहोचता, पावणे 10 वाजता आता चिकित्सक पावतासाठी आहे, तुम्हाला ढाबा टाकत 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 आहे, मस्त पैकी ड्रेसिंग ड्रेसिंग केलं असतं, आणि जाताना कुठंतरी नेमकं शटरला लागतं, इकडे काळं झालेलं आहे त्याच्या आया कुणाच तो बघितलं, स्वतःच बघितलं आरशामध्ये. हा दुसऱ्या दोष देण्यात काय असतं नाही. आणि नेमकं चेकिंग तुम्ही ज्या लाईन थांबता ती लाईन लपकत सरकतच नाही, अजून मग वर खाली होत असतं आपल्याला. काय काय पाहिजे काय बाबा इकडे चल, या लाईन मध्ये येतो, या लाईन मध्ये आला की ती लाईन सरकते पडपड केली. आता हेला असं इकडे जाऊ का तिकडे जाऊ काय हे मग त्याच्या माहित लागतं चूक कुणाची आहे. ती काय आज बसले कामाला तिथे, तुमच्या सारखे हजार पॅसेंजर रोज जातात त्यांच्या हाता घालून, त्यांना चांगलं माहित असतं काय करायचं. पण आपण आपली निगेटिव्हिटी पुढे करणार, काय मिळालं घालत बरं बसून, मग आठवतो मस्त फ्रेश मोड मध्ये जाऊ शकता नाही जाऊ शकता. सो यू हॅव टू बी बिफोर हँड
जर मीटिंग पांच वाजता आहे तर पांच ला पोहोचू या हिशोबाने काम नुसतं करायचं. अर्थातच यायचं कम्फर्टेबल राहायचं. कुठल्याही रांगेत पहिल्यांदा तुम्ही असाल तर तुम्हाला फायदाच होतो की नाही अगदी जेवणापासून लक्षात घ्या. बरोबर ना? फायदाच होतो की नाही? सो पापड चढवलेला असतो खाली खाली, वरती चांगला चांगला असतो, बरोबर, प्लेट चांगल्या चांगल्या असतात, खाली चार लोकांनी हात लावून बघितलेला असतात. सो जिथे पहिला पान तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्हाला इन टाइम अगोदरच निघालं पाहिजे, नॉट इन टाइम बिफोर टाइम निघालं पाहिजे. सो यू शुड ऑलवेज बी इन व्हॉट पोझिशन, नॉट अर्जंट मध्ये काम करायचं. अर्जंट नाही, 9 वाजता निघालं म्हणजे अर्जंट झालं आणि ट्रॅफिक लागलं मोस्ट अर्जंट झालं, काही वेळेला फ्लाइट पण कॅन्सल करावी लागेल तुम्हाला, परत यावं लागेल, मग दुसरी फ्लाइट बघावं लागेल. त्यापेक्षा जर हा प्रोडक्टिव्ह वेळ आपण जर अशा पद्धतीने युज केला की एअरपोर्ट वरती गेलो, बस स्टँड वरती गेलो, तिथे गेलो, अलीकडे पलीकडे लोक बसले, कॉन्टॅक्ट वाढवा, बिझनेस आहे आपला, बरोबर, रिझर्वेशनच्या लाईनमध्ये जाऊन उभा राहिला, पुढच्या मागच्या माणसाचा नंबर घेऊ शकतो, बोलू शकतो, काही विषय करून तुम्ही ओळख निर्माण करू शकता, कार्ड तुमचा एक्सचेंज करू शकता, बरोबर. तिथे गेल्यानंतर मस्तपैकी पुस्तक काढा आणि वाचा, रिलॅक्स, लोक बघता होतो. घरी तर पुस्तक वाचलं नसतं, घरी याच्या पुढाकार त्याच्या पुढाकार केले असतात, तुम्हाला माहिती कोणाच्या पुढाकार केले असतात, दोन दिवस निघाले आपल्या मोहन, बरोबर, यस, काय यस, काय यस, तुमचं नाही विचारलं, कामाने माणूस शिक्षक आहे, त्यांच्या बायकोचे कशाला पुढाकार दिले. तिसऱ्या दहा दिवसात केलं तर
इथे मी काही शब्द वापरले इथल्या दहा शेवटच्या दहा दिवसात कोण काम करेल अर्जंट इम्पॉर्टंट राईट सो प्री प्लॅन केलं पहिल्या दहा दिवसात एवढे क्वालिफाय व्हायला पाहिजे दुसऱ्या दहा दिवसात एवढे क्वालिफाय व्हायला पाहिजे तिसऱ्या दहा दिवसात एवढे क्वालिफाय व्हायला पाहिजे याचं प्रिपरेशन केलं प्रिव्हेंशन आहे हे प्रिव्हेंशन म्हणजे काय आता आपण सकाळी रोज 5 वाजता उठणार एक्सरसाइज करणार प्रिव्हेंशन आहे अर्जंट नाहीये पण इम्पॉर्टंट आहे अर्जंट का नाही आहे जर तुमचा 90, 92, 95, 105 किलो वजन असेल तर डॉक्टर म्हणतो आता तरी वजन कमी करा मग काय झालं ते अर्जंट झालं आणि ज्या वेळेला थोडस नॉर्मल पेक्षा वरती जायला चालू करत तुम्हाला ते दिसत की आता हा धोका पुढे आहे लगेच वजन कमी केलं पाहिजे असं काही नाही पण हा धोका पुढे होऊ शकतो आणि तुम्ही जर त्याच्यावरती काम करायला लागलात एक्सरसाइज करायला लागलात व्यायाम करायला काय प्रिव्हेंशन आहे प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर 105 किलो वजन झालं डॉक्टर सांगतो म्हणजे ते क्युअर झालं उपचार झाला अगोदरच करणे ते काय एक्सरसाइज करणे व्यायाम करणे काय होईल प्रिव्हेंशन होणार आहे त्याला मोटिवेशन लागतं दुसऱ्या सेक्टर मध्ये काम करायला भयानक मोटिवेशन लागतं नीतिमत्ता ऍटिट्यूड चांगली लागते यशस्वी होण्याची तडफ असावी लागते तरच तुम्ही सेकंड क्वार्टर मध्ये काम करू शकता नाहीतर मग डॉक्टरची वाट बघणार सांगायला की वजन कमी करा शुगर जास्त खाऊ नका आमक करू नका तंक करू नका दारू पिऊ नका सिगरेट सोडून द्या गुटखा सोडून द्या तंबाखू सोडून द्या घरच्यांना त्रास होतोच आहे मीटिंग वाल्यांना पण त्रास होतोय सगळ्यांना त्रास होतो ना आरोग्याचा हा एक जण सिगरेट पितो 10 लोकांचं नुकसान करतो एक जण गुटखा खातो अख्ख्या शहराचं नुकसान करतो एक जण तंबाखू खातो एका रूम मधल्या सगळ्या व्यक्तीची निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी डाऊन करतो तुम्हाला एक तंबाखूची पुडी कमीत कमी 100 लोकांची एनर्जी डाऊन करते या हॉल मध्ये ज्या व्यक्तीने तंबाखूची पुडी इच्छा केली असेल त्याच्यामुळे अख्ख्या रूमची एनर्जी डाऊन होते एवढी नकारात्मक गोष्ट तंबाखू मध्ये आणि आपण कुठे होतो त्या व्यक्तीची किती हाल होत असते लक्षात येते जर नुसती खिशात ठेवली तर अख्ख्या रूमची एनर्जी डाऊन होते तोंडात ठेवल्यावर कुणाला तोंड टाकायच्या लायकीच्या राहत नाही बरोबर आहे ना यस कीप इन माइंड सो प्रिव्हेंशन व्हॅल्यू क्लॅरिफिकेशन स्वतःवरती काम करणार स्वतःची नीती मूल्य व्हॅल्यूज प्रिन्सिपल्स ठरवणार इसके लिए भी जिगर लगता है बॉस स्वतःच्या प्रिन्सिपल्स वरती काम करायला स्वतःच्या तत्वांवरती काम करायला असं नाही आता अरे बापरे एवढं घडायला लागले आता मला माझी नियत बदलली पाहिजे एवढं थांबलं म्हणजे काय झालं अर्जंट आणि इम्पॉर्टंट मध्ये गेला की आता तू नाही बदल असं तुझं काही खरं नाही आपण काय करणार अगोदरच त्या गोष्टी क्लिअर करणार अगोदरच कुठल्या तरी आध्यात्मिक संस्थेबरोबर एकरूप होणार जॉईन करणार करून सवरून ठरले आणि देव धर्माला लागले असं होणं म्हणजे अर्जंट इम्पॉर्टंट आणि दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकणे म्हणजे इकडे व्हॅल्यू क्लॅरिफिकेशन मध्ये येणार आपण अगोदरच कुठेतरी आध्यात्मिक उन्नतीकडे आपण चुकणार आपण मार्गतो अवलंबणार क्लिअर कारण गळ्यात लागलेलं नाही अजून काही नुकसान काही झालेलं नाही त्याच्या अगोदरच आपण सावध होणे प्लॅनिंग मध्ये असणे सतत मुलांचं शिक्षण असेल आत्ताच प्लॅनिंग केलं पाहिजे 12वी झाल्यावर बहु मार्क पडले मुलांना पडले मार्क तर तुझ्या नावर्तांकीमुळे तिला कुठेतरी आर्ट्सला जावं लागेल किंवा त्याला आयटीआयला जावं लागेल तू काय म्हणलास 10वी उद्या 12वी उद्या मार्क पडले तर मग काहीतरी करू मग भीक मागणार प्लॅनिंग नॉट अर्जंट मध्ये केलं पाहिजे पण ते इम्पॉर्टंट आहे ना मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची तरतूद ही अगोदरच केली पाहिजे म्हणजे आपले आपल्या चुका त्यांच्यावरती ढकलायचं नाही सो वी नीड टू बी इन दी प्लॅनिंग रिलेशनशिप बिल्डिंग नाते संबंध जोपासता आलं पाहिजे नाते संबंध जोपासणं हे नॉट अर्जंट मध्ये येत आता मला 1 लाख रुपयाची गरज आहे मग माझ्या डोळ्याचे कुठे तर मग कुणाकडे जाऊ बरोबर बोलू 4 दिवस आणि मग 5 दिवशी पैसे बोलू हा कोण उपकरण नाही कोणी उपकरण नाही अगोदरच तुमचे नाते संबंध असे व्यवस्थित असले पाहिजेत आणि याच्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ काढता आला पाहिजे म्हणजे याच्याच मागे फिरलो तर पैसेच मागावे लागतील फक्त हा असं पण नाही टाइम मॅनेज करता आला पाहिजे एखाद्याचा वाढदिवस लक्षात ठेवणे आणि SMS करणे काय पैसे जास्ती पडत नाही किंवा एखादा फोन करणे जाऊन भेटलंच पाहिजे तासभर गप्पास मारे असं काय नाही
दावे बारे में एकत्र होता एक एसएमएस सोडला तर त्याला बरोबर हा वेळ टच मध्ये मजा